नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सेट्रेड मराठी या चॅनलमध्ये. मित्रांनो, आपल्याला भरपूर वेळा असं होतं की मार्केट बुलिश आहे आणि आपल्याला काही स्टॉक्स बाय करायचे आहेत, पण आपल्याकडे तेवढा फंड अवेलेबल नसतो. त्यावेळेला धन तुमची मदत करतं एक युनिक फीचर बरोबर. हे धनचं युनिक फीचर आहे ते तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जेवढे स्टॉक्स आहेत त्यांच्या अगेन्स्टमध्ये तुम्हाला मार्जिन घेण्याची फॅसिलिटी प्रोव्हाइड करतं. तुमचा पोर्टफोलिओ जर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही हे फीचर यूज करू शकता आणि तुमचे स्टॉक्स प्लीज करून त्याच्या अगेन्स्टमध्ये फंड अवेलेबल करून घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये जी काही तुमची स्ट्रॅटेजी वापरायची आहे, बुलिश मार्केटमध्ये स्टॉक जर बाय करायचे असतील किंवा शॉर्ट सेलिंग करायचे असेल तर ते तुम्ही करू शकता. धनमध्ये प्लीज हे फीचर तुम्ही 15 मिनिटात वापरू शकता. म्हणजे जे काही स्टॉक प्लीज करायचे ते 15 मिनिटात होऊन जातात आणि जो काही फंड आहे तो लगेच तुमच्या पोर्टफोलिओमध्ये किंवा डिमॅट अकाउंटमध्ये तुम्हाला बघायला मिळतो. आता हा फंड वापरून तुम्ही स्टॉक्स बाय करू शकता, कुठल्याही कमोडिटीजमध्ये बाईंग करू शकता किंवा करन्सीमध्ये पण ट्रेडिंग करू शकता. त्याचबरोबर हा फंड तुम्ही ऑप्शन बाईंग किंवा ऑप्शन सेलिंगसाठीही यूज करू शकता, ज्याच्यामुळे तुम्ही खूप सोप्या पद्धतीने आणि वेळ न घालवता हे प्लीज फीचर वापरून पैसे अवेलेबल करून घेऊ शकता. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे जर तुम्ही पर्टिक्युलर स्टॉक बाय केला असेल आणि तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला तो विकायचा असेल, तो विकल्यानंतर अनप्लीजची जी काही रिक्वेस्ट आहे ती ऑटोमॅटिकली बॅकएंडवर प्रोसेस होते आणि स्टॉक विकल्यानंतर तो स्टॉक डायरेक्टली अनप्लीज पण होऊन जातो. आता हे फीचर कशा पद्धतीने वापरायचं त्याच्यावर थोडंसं आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला धनमध्ये लॉग इन करायला लागेल. अशा पद्धतीने तुम्ही धनमध्ये लॉग इन करता. लॉग इन केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जायचं आहे मनी या ऑप्शनमध्ये. मनी या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे बघायला मिळेल की अवेलेबल फंड किती आहे इन्व्हेस्टमेंटसाठी. त्यानंतर इथे गेट इन्स्टंट मार्जिन तुम्हाला बघायला मिळेल. आता जे काही तुमचे पोर्टफोलिओचे स्टॉक्स असतील ते इथे तुम्हाला दिसतील. स्टार्टवर क्लिक केल्यानंतर इथे 2 ऑप्शन बघायला मिळतात. सगळ्यात पहिल्यांदा काय इन्फॉर्मेशन दिली आहे त्याच्यावर नजर टाकूया. प्लीज युअर होल्डिंग्स इन्स्टंटली अँड गेट अप टू 90% मार्जिन बेनिफिट. म्हणजे काही काही स्टॉकवर, काही काही ETF तुम्हाला 90%पर्यंतचं मार्जिन इथे मिळू शकतं. म्हणजे समजा 1000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट असेल तर 900 रुपयाचं मार्जिन बेनिफिट तुम्ही इथे वापरू शकता. मार्जिन बेनिफिट अवेल अक्रॉस ऑल सेगमेंट. म्हणजे ऑप्शन बाईंगसाठी पण तुम्ही वापरू शकता, जसं मी मगाशी सांगितलं ऑप्शन सेलिंगसाठी पण वापरू शकता, कमोडिटी आणि करन्सीसाठी पण वापरू शकता. त्यानंतर सेल प्लीज शेअर इन्स्टंटली लाईक अ रेग्युलर शेअर अनप्लीज इन लाईन. जसं तुम्ही शेअर सेल करता अनप्लीज प्रोसेस होऊन जातं बॅकएंडला. त्यानंतर प्लीज शेअर्स ऑलवेज विजिबल इन युअर पोर्टफोलिओ. म्हणजे बऱ्याच जणांना अशी भीती असते की मी जे शेअर प्लेज केलेले आहेत ते माझ्या पोर्टफोलिओमध्ये दिसणार नाहीत. तर तसं काही होत नाही, सगळे शेअर्स तुम्हाला पोर्टफोलिओमध्ये बघायला मिळतात, त्याचा परफॉर्मन्स तुम्हाला तिथे ट्रॅक करता येतो. आता इथे 2 ऑप्शन आपल्याला बघायला मिळतात, प्लीज युअर स्टॉक्स आणि डिस्कवर स्क्रिप्ट विथ हायर मार्जिन. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया, कुठले असे स्टॉक्स आहेत जे हायर मार्जिन प्रोव्हाइड करतात त्याच्यावर नजर टाकू. एक्सप्लोरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे टॉप 20 स्क्रिप्ट बघायला मिळतील ज्याच्यावर हायर मार्जिन मिळतं. हायर मार्जिनमध्ये आपल्याला इथे ETF पण बघायला मिळतात आणि स्टॉक पण बघायला मिळतात. कॅश इक्विवॅलंट कुठले ETF आहेत किंवा स्टॉक आहेत ते आपल्याला इथे पूर्ण टॉप 20 बघायला मिळतात. जसं की निपॉन इंडिया निफ्टी लिक्विडमध्ये 90% मार्जिन तुम्हाला मिळतं. झिरोदा लिक्विड ETFमध्ये 90% मार्जिन मिळतं. अशाच पद्धतीने जर तुम्ही इक्विटीवर क्लिक केलं तर सगळ्यात जास्त मार्जिन देणारे टॉप 20 स्क्रिप्ट्स कुठले आहेत ते आपल्या लिस्ट आपल्याला इथे बघायला मिळते. जसं की HDFC, ITC, ॲक्सिस बँक, ICICI बँक, सन फार्मा, या सगळ्यामध्ये तुम्हाला 91% मार्जिन मिळू शकतं. म्हणजे समजा तुमच्याकडे एक शेअर असेल 1503 रुपयाचा तर त्याच्या 90% तुम्हाला फंड अवेलेबल होऊन जातो. आता पर्टिक्युलर स्टॉक्सची एक एक क्वांटिटी इथे कन्सिडर केलेली आहे आणि त्याचं इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू 17,000 अशी दाखवलेली आहे. या 17,000 अगेन्स्ट तुम्हाला एक्सपेक्टेड मार्जिन किती मिळणार आहे, 15,543 रुपये. म्हणजे जवळजवळ 91% मार्जिन तुम्हाला इथे मिळून जातं. आता हे स्टॉक्स जर तुमच्याकडे नसतील तर ते तुम्हाला ॲड बास्केटमध्ये बास्केट तयार करून बायही करता येतील किंवा इन्स्टंट बायही तुम्ही करू शकता. पण जर तुमच्याकडे ऑलरेडी काही स्टॉक्स आहेत ते तुम्ही प्लीज करणार असाल तर तुम्हाला प्लीज युअर स्टॉक्सवर गेट मार्जिनवर क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता की माझ्याकडे जे स्टॉक्स अवेलेबल आहेत ते वोडाफोन आयडिया, पॉवर ग्रीड, ICICI, प्रू भारतचा एक ETF आहे आणि मिरा ॲसेट गोल्डचा एक ETF आहे. आता याच्या अगोदर मी ऑलरेडी 2 जे ETF आहेत ते प्लीज केलेले आहेत, त्यामुळे इथे बघू शकता तुम्ही प्लीज शेअर्स व्हॅल्यू किती मिळालेली आहे, 1764 रुपये. कारण हा एक ETF आणि हा एक ETF चे 10-10 क्वांटिटी मी काय केलेले आहेत, प्लीज केलेले आहेत. तर मला इथे बेनिफिट मिळालेला आहे. आणि स्टॉक अनप्लीज जर तुम्हाला करायचे असतील तर 9 ते 3 या वेळात अनप्लीज करावे लागतील. आणि जर तुम्हाला प्लीज रिक्वेस्ट पाठवायची असेल, स्टॉक प्लीज करायचे असतील तर तुम्हाला 9:00 ते 9:30 तुम्ही ट्रेडिंग डेजमध्ये हे प्लीज करू शकता.
आता वोडाफोन आयडिया आणि पॉवर ग्रीड या दोन स्टॉकवर मला 1800 रुपयाचं मार्जिन मिळू शकतं. टोटल व्हॅल्यू 4300 रुपये दाखवते, पण मला मार्जिन किती मिळणार आहे ह्या दोन स्टॉकमध्ये 1800 रुपये, कारण या दोन्ही ETF मध्ये मी ऑलरेडी मार्जिन घेतलेलं आहे. मग आपल्याला आता काय करायचं आहे, प्रोसीड टू प्लीज शेअर्सवर क्लिक करायचं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की दोन स्टॉक आहेत आपल्याकडे, टोटल शेअर्स माझे 105 आहेत, कारण वोडाफोन आयडियाचे 100 शेअर आणि पॉवर ग्रीडचे 5 शेअर. अशा पद्धतीने आपल्याला डिटेल बघायला मिळतात. वोडाफोन आयडियामध्ये मला मार्जिन मिळते 647 रुपयाचं आणि पॉवर ग्रीडमध्ये मला मार्जिन मिळते 1206 रुपयाचं. एक्सपेक्टेड मार्जिन या दोन्हीचं ॲडिशन आपण केलं तर 1853 रुपये आपल्याला बघायला मिळते. तुम्हाला हा डायलॉग बॉक्स सिलेक्ट करायचा आहे. डायलॉग बॉक्स सिलेक्ट केल्यानंतर कन्फर्म प्लीज रिक्वेस्टवर क्लिक करायचं आहे, जे तुम्हाला रिडायरेक्ट करेल CDSL वेबसाईटवर. CDSL वेबसाईटवर तुम्हाला हे डिटेल्स बघायला मिळतील, ट्रान्झॅक्शन ID, DP ID तुमचा, या सगळ्या डिटेल्स आणि कुठले शेअर्स तुम्ही प्लीज करताय त्याचे पूर्ण डिटेल्स बघायला मिळतील. आणि ही ओरिजिनल व्हॅल्यू आहे बरं का, म्हणजे असं नाही आहे की तुम्हाला जी प्लीज व्हॅल्यू मिळणार आहे ती इथे दिसते, इथे ओरिजिनल व्हॅल्यू जी काय तुमच्या स्टॉकची व्हॅल्यू आहे ती इथे बघायला मिळेल. तुम्हाला मोबाईलवर रजिस्टर मोबाईल नंबरवर किंवा ईमेलवर एक OTP आला असेल, तो OTP इथे आपल्याला एंटर करायचा आहे आणि त्यानंतर प्रोसेस कंप्लीट होऊन जाणार आहे. तर इथे OTP आपण रिसीव झाला तो एंटर करू आणि त्यानंतरची प्रोसेस कंप्लीट करू. व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय क्लिक केल्यानंतर तुमची प्लीज रिक्वेस्ट ॲक्सेप्ट झालेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की टोटल 1853 रुपयाचं तुम्हाला मार्जिन मिळते. हे पैसे तुम्ही स्टॉक बाईंगसाठी वापरू शकता, हे पैसे तुम्ही कमोडिटीमध्ये ट्रेडिंगसाठी वापरू शकता किंवा करन्सी ट्रेडिंगमध्ये पण वापरू शकता. स्क्रिप्ट तुमच्या किती आहेत, टोटल शेअर्स किती आहेत, प्लीज रिक्वेस्ट कशी केली आणि एक्सपेक्टेड मार्जिन किती आहे, या सगळ्या डिटेल्स तुम्हाला बघायला मिळतात. प्लीज रिक्वेस्ट आपण पाठवलेली आहे, रिक्वेस्ट सेंड टू CDSL केलेला आहे. ईमेलनं तुम्हाला ऑथोरायझेशन कम्प्लीट केलं जातं. ऑथोरायझेशन झाल्यानंतर तुम्हाला हे बेनिफिट यूज करायला मिळतात. मॅक्सिमम टायमिंग इथे दिलेला आहे 24 ते 48 तासात फंड अवेलेबल केला जातो, पण जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की 15 मिनटात तुम्हाला फंड अवेलेबल होऊन जातो. 7 मिनटात तुम्ही सगळ्या गोष्टी या केलेल्या आहेत, व्हिडिओ 7 मिनटं झालेली आहेत, 7 मिनटात आपण पूर्ण प्रोसेस कम्प्लीट केलेली आहे. गो होममध्ये गेल्यानंतर परत एकदा ह्या स्क्रीनवर आपण येतो आणि इथे गेट मार्जिनवर गेल्यानंतर तुम्हाला प्लीज रिक्वेस्ट बघायला मिळते. आता 15 मिनटं अजून कम्प्लीट व्हायचे आहेत, पण याआधी ऑलरेडी जे स्टॉक्स मी प्लीज केले आहेत त्याची लिस्ट आपल्याला बघायला मिळते. आणि माय रिक्वेस्टमध्ये जर तुम्ही गेलात तर माय रिक्वेस्टमध्ये वोडाफोन आयडिया आणि पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन हे दोन शेअर्स जे आहेत ते आपण आत्ता प्लीज केलेले आहेत, रिक्वेस्ट त्याची पाठवलेली आहे, त्याचे डिटेल्स आपल्याला इथे बघायला मिळतात. जसे ही कम्प्लीट होईल रिक्वेस्ट तसे ते स्टॉक्स जे आहेत ते प्लीजमध्ये बघायला मिळतील आणि पूर्णच्या पूर्ण आपल्याला जो फंड आहे तो यूज करायला इथे बघायला मिळेल. जर तुम्ही हा फीचर यूज करत असाल तुमच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये तर मला एक्सपिरियन्स जो आहे तो कमेंटमध्ये शेअर करा. जर तुमचे काही डाऊट्स असेल तर ते डाऊट्स तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.